एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, महायुतीच्या मंत्र्यांकडून गणरायाला साकडं. सध्या मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे, तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापलेलं आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आणि त्यातच आता महायुतीचे नेते आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्रीपदावरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं, अशी इच्छा शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवली. शंभूराज देसाई यांनी नुकतंच पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी दगडूशेठ गणपतीला साकडं घातलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यानंतर सर्वे वेगवेगळे येत असतात. दगडूशेठ मंदिरासमोर सांगतो, महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळणार आणि पुन्हा महायुती सत्तेत येणार आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं, मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महायुतीमधील तिन्ही नेते घेतील असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे. परिवार श्रीमंत दगडूशेठ गणरायाच्या अभिषेकासाठी या ठिकाणी येत असतो, त्याप्रमाणे आज माझ्या सगळ्या परिवारासह आम्ही आलो, अभिषेक केला, दर्शन घेतलं आणि गणरायाला एवढंच साकडं घातलं की आम्ही महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करतो आहे. आमच्या या कार्याला, आमच्या या कामाला आशीर्वाद श्रीमंत दगडूशेठ गणरायानं द्यावा आणि देशातलं पहिल्या क्रमांकाचं विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढं नेण्याची ताकद आशीर्वाद गणरायानं आम्हाला द्यावा, महाराष्ट्र सुखसमृद्ध राहावा अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी मी केली. लाडकीबाईन योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकीबाईन, मुख्यमंत्री लाडकी, तुम्ही पण असं म्हणू नका, तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. घ्यायला लागलेत कालपासून, बरोबर ना? म्हणजे नाही नाही काय व्हायचं, थोडस नवीन योजना होती आणि मग योजना घेताना बऱ्याचदा असं व्हायचं अनावधानानं, पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. आणि तुम्ही जर पाहिलं तर 2 दिवस झाले मी मतदारसंघातल्या 15-20 गावांमध्ये 100-125 महिलांना भेटलो या योजनेच्या संदर्भात. माझे व्हिडिओ आहेत माझ्या मतदारसंघातले की महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली, तर महिला स्पष्ट सांगतात शिंदेसाहेबांनी आणली. त्यामुळं महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे. सर्वे वेगळे वेगळे येतात, सर्वे आज एक येतो, उद्या एक येतो, सकाळी एक येतो, दुपारी एक येतो, सर्वे वेगवेगळे येत असतात. मी आपल्याला दगडूशेठ गणरायाच्या दारात सांगतोय की महायुती महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल. धन्यवाद. मुख्यमंत्री कोण होईल मला विचाराल शंभूराज देसाई म्हणून, तर आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत. मी गणरायाला साकडं घातले, पण मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार महायुतीतल्या 3 वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले जे आमचे आहेत, शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा, ह्या 3 आहेत. आणि दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेब, माननीय अमितभाई शाहसाहेब हे एकत्र बसून ज्याला कोणाला मुख्यमंत्री करायचा आहे त्याचा निर्णय घेतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.